शरद पवारांची अवस्था तर शोले सिनेमातील जेलर सारखी, अर्थात आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे साथ आओ अशी झालीये. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या मागे कुणीही नाही अशी बोचरी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. भाजपची 205 चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते, त्यावेळी त्यांनी भाषणातून आघाडीवर टीका केली आहे. पाहूयात. आज तुम्ही बघा, काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे, त्याचे नेते राहुल गांधी हे बँकॉकला जाऊन बसले आहेत. त्यांना माहिती आहे या ठिकाणी आपल्याला काही यश मिळणार नाही आहे, त्यामुळे बँकॉक फिरायला गेले आहेत. आणि आमच्या पवार साहेबांची अवस्था तर अशी आहे, आधे इधर जाओ आधे उधर जाओ आणि कोणी रडे तो मेरे पीछे आओ अशा प्रकारची अवस्था आमच्या पवार साहेबांची पाहायला मिळते. खर तर कधीतरी आम्ही ऐकत होतो म्हणे पिंपरी चिंचवड हा आमचा बालेकिल्ला आहे, बालेकिल्ला आहे. आता बालेकिल्ल्याची अवस्था अशी झाली की दोन कॅन्डिडेट देखील यांना सापडत नाही. या ठिकाणी मी एका पत्रकाराला विचारलं, म्हटलं काय कारण आहे, या ठिकाणी राष्ट्रवादीला कॅन्डिडेट सापडले नाही. तो पत्रकार म्हणाला, मी देखील अजितदादाला विचारलं की अजितदादा पिंपरी चिंचवड तुमचा आवडतो, तुम्ही इथले नेते होता, इथे कॅन्डिडेट देखील का सापडत नाही. म्हणाले काय करायचं, पिंपरी चिंचवड मध्ये आमच्या घड्याळाचे 12 वाजले आणि त्याच्यामुळे आमचं घड्याळ घ्यायलाच कोणी तयार नाही आणि म्हणून पिंपरी चिंचवड भोसरी कुठेही या ठिकाणी आता आमच्या सोबत कोणीच राहायला तयार नाही. आणि म्हणून आता आप्पा म्हणाले गोष्ट खरी आहे, या ठिकाणी चिंचवड असेल भोसरी असेल या ठिकाणी अभूतपूर्व विजय तर मिळणारच आहे. पण मी निश्चितपणे सांगतो आमचे गौतम शाबुकसवार देखील प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. यावेळी लक्ष्मण जगताप यांनीही काँग्रेस राष्ट्रवादीवर जमके टीका केली आहे. 24 तारखेला पुन्हा मी येईन आणि तुम्ही रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून दिलं नाही तर तुम्हाला त्याचा हिशोब द्यावा लागेल असंही ते म्हणाले. आपली समस्या संपलेली असत आणि आपल्या शहराला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. खर तर समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल यासाठी मुख्यमंत्री साहेब सदोदित काम करत होते. मग मराठा समाजासाठी देणार आरक्षण असो, अगर धनगर समाजासाठी देणार जास्तीच्या सुविधा असो, जे जे आपण मुख्यमंत्री साहेबांकडे मागत गेलो ते मुख्यमंत्री साहेबांनी दिलं. पंतप्रधान आवास योजनेत घरकुल योजना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मंजूर करून दिली आणि जवळजवळ आपल्या इथे 19,000 घरांना मंजुरी दिली. झोपडपट्टीत एकही नागरिक राहू नये, प्रत्येक नागरिकाला घर उपलब्ध व्हावं, आपलं शहर झोपडपट्टी विरहित व्हावं, हे जे आपण सर्वांनी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न प्रत्यक्षात पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या शहराच्या पाठीशी उभे आहेत. खरं तर मुख्यमंत्री साहेब असतील, पंतप्रधान साहेब असतील, भारतीय जनता पक्ष असतील, त्यांनी गेल्या 5 वर्षात आपल्या शहरासाठी जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला. उद्याच्या 21 तारखेच्या दिवशी मला वाटतं आपल्या संपूर्ण शहराला देण्याची वेळ आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे आपल्याला दिलं त्यांच्या ऋणातून थोडी उतरवणी करण्यासाठी मला वाटतं आपणही मुख्यमंत्री साहेब भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहोत.